उत्कृष्टता केंद्राचा लोकार्पण सोहळ्याचा समारोप केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मराठवाडा ऑटो क्लस्टर उत्कृष्टता केंद्राचा लोकार्पण सोहळ्याचा समारोप केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्यंबक तुपे, आमदार प्रशांत बंब, संजय शिरसाट, मराठवाडा ऑटो क्लस्टरचे उद्योजक राम भोगले, मुनीश शर्मा, बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती. मराठवाड्याचा औद्योगिक विकास हा महाराष्ट्राचा औद्योगिक विकास आहे. ही योग्य वाटचाल असून यासाठी राज्य आणि केंद्र सरकारची मदत मिळण्याची गरज आहे, असं अनंत गीते यावेळी बोलताना म्हणाले. कारण मराठवाड्याचा औद्योगिक विकास पर्यायाने महाराष्ट्राचा औद्योगिक विकास आहे आणि आज आपण त्या योग्य दिशेने मराठवाड्यातला हा उद्योग जगत योग्य दिशेने वाटचाल करतोय आणि मग ही योग्य दिशेने वाटचाल होत असताना स्वाभाविक मग राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या दोन्ही सरकारांचं सहकार्य आपल्याला मिळणं आवश्यक आहे. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब आणि उद्योजक राम भोगले यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. आज दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर होते त्यासाठी मी बराच प्रयत्न केला आणि करतो आहे. विविध कमिट्यामध्ये मी त्या ठिकाणी उपस्थित केला. आम्ही ज्या मी तर चार कमिटीमध्ये असतो गीते साहेबांनी आणि आमचे माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी अनेक कमिट्यात मला काम करायला मिळतं. एक आहे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र. या तिघांमधनं फक्त मराठवाड्याचा हिस्साच मिळायला पाहिजे. एक इतकीच मागणी जर आपण केली तर सगळं काही मिळेल. आणि एक सांगण्याचं महत्वाचं कारण असं आहे की गेल्या 25 ते 30 वर्षापासून सतत खरोखर मराठवाड्यावर अन्याय होत चाललेला आहे. त्यामुळे दोन बाबीमध्ये अन्याय झालेला आहे. एक तर नैसर्गिक साधन संपदा जी ठरलेली आहे नागपूर आणि अकोला पॅक्ट नुसार मराठवाडा जेव्हा विलीन झाला महाराष्ट्रामध्ये तेव्हा जे ठरलं होतं जायकवाडीचं पाणी ज्याच्यावर इंडस्ट्री पनपलेली आहे आणि सर्व शेती पनपलेली आहे. ऍग्रोबेस आमच्याकडे इंडस्ट्री याच्याकरता येऊ शकत नाही की गॅरंटी नाही आहे पाण्याची. आणि ती गॅरंटी पाण्याची फक्त याच्याकरता नाही आहे मंत्री महोदय की ते ठरलेलं आहे. फक्त अंमलबजावणी करायची आहे घटनात्मक रित्या. जे पाऊस पडेल समजा 196 TMC पाणी या आमच्या त्र्यंबकेश्वर पासून तर जायकवाडीच्या पूर्ण क्लस्टरमध्ये पडतं या भागामध्ये पडतं या 100 दोघांनी घेतलं पाहिजे हे कायदा सांगतोय आमची ऍक्ट सांगते. पण दुर्दैवाने आमच्याकडे 115 TMC पाण्याच्या धरणाच्या वरती 160 TMC पाण्याचे धरणं बनवून घेतले. 160 TMC पाण्याचे धरणं पूर्ण भरल्यानंतर भर पावसाळ्यामध्ये कॅनल्सद्वारे हे सगळं पाणी व्यवस्थित वापरलं जातं आणि मराठवाड्याला 25 ते 30 TMC पाणी सुद्धा मिळत नाही दरवर्षी. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपल्याकडे खातं काही असेल मला त्याचं ज्ञान आहे परंतु ही बाब जर आपण फक्त साधी आणि सोपी अंमलबजावणी करायला गव्हर्नमेंटला जर भाग पाडलं. प्रदर्शनं भरवून इथल्या कामगारापासून अगदी शॉप फ्लोअर वर काम करणाऱ्या सुपरवायझर पासून ते सगळ्यांना जगात येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात माहिती मिळावी याकरता वर्षभर प्रयत्न करणे असं हे या ऑटो क्लस्टरचं स्वरूप आहे. ऑटो क्लस्टरमध्ये 3 दिवस भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाला अनंत गीते यांनी यावेळी भेट दिली. या कार्यक्रमाला विविध पक्षांचे पदाधिकारी, उद्योजक, कार्यकर्ते आणि कामगारांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.